डांस करू ना तुम्हाला माहिती आहे आमचं दोघांचं दुसऱ्या मुलींसोबत लग्न झालं ना आम्ही हनीमून साठी तिथे गेलतो हनीमून मी सांगितलं असत रे की दुसऱ्याची बायको आहे अरे मी काय म्हणतो नंदना तुझी बायको काय विचारते सांग काय ग हनीमून काय राहत कळत नाही तुला हनुमान काय राहत हनुमान नाही हनीमून काय राहत हनीमून तुझं माझं लग्न झालं तेव्हा आपण गेलो होतो बॉम्बेला त्याच्या पुढून सांग ना आपण एक रुमात होतो मग ते आपण केलं होत ते जिंगनांग चिकना आता आलं तुमच्या लक्षात हनीमून काय विशेष गोष्ट का ते हनीमूनची मग त्याला हनीमून म्हणता पण आम्ही त्याच्यासाठी तिकडे गेलतो आणि काय विशेष गोष्ट आहे का कशावर तुम्हाला काय माहिती का लग्नाच्या पहिले मायरी दररोज कापसाच्या वावरात जायचे आणि हनीमून करून घरी यायचे म्हणजे तुम्ही जे काही करायचं ते काय तुम्हाला माहित नव्हतं नाही पण आता कळलं की त्याला हनीमून म्हणता काय करायचं तुम्ही दररोज कापसाच्या वावरात जायचे ना हनीमून करून घरी यायचे लग्न आधी कांद्यात नाही जात होते ना दिसत असतील नाही का बोलल्याशिवाय होत नाही का भाऊ तुझी बायको काय म्हणते लग्नाच्या आधी तिच्या माहेरी कापसाच्या शेतात जायची म्हणे आणि हनीमून करून सणे घरी यायची ती फुटेल पाटी आणली का माझ्याकडे आपला कापूस फुटेल म्हणे वहिनी आपला आहे ना पहिली यशनी चालू आहे तुझी म्हातारीला घेऊन जाय वहिनी त्यांच्या नांदी काही लागू नका वहिनी आम्हाला आहे ना तमाशा ठेवायला जायचंय 2 वर्षापासून आपल्या गावाची यात्रा बंद आहे आम्हाला अर्जंट काय मी क्रांती बोल घेऊन जायचंय शिवाजी भाऊजी तुम्ही तमाशा ठेवायला चालले हे बरोबर आहे बरोबर थांब 2 मिनिटं 2 मिनिटं होईल काय बोलतोय बोल बाय बाय टाटा 4 वाजता कपाशी भेट हे कपाशीचा नाम तुम्ही